घरून बेपत्ता असलेल्या अविनाश राजू फुलझेले यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत अल्लीपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सोनेगाव शिवारात एका शेतात आढळला होता. या प्रकरणाचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले असून दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. विवाहितीची छेड काढण्यानेच आम्ही अविनाशला जीवानशी ठार केल्याची कबुली आरोपींनी पोलिसांना दिली आहे. 20 रोजी पोलीस स्टेशन अल्लीपूरच्या हद्दीमध्ये एका अज्ञात इसमाचे दगडांनी ठेसलेल्या अवस्थेमध्ये प्रेत आढळून आलेले होते आणि प्रथमदर्शनी असे निष्पन्न झाले की सदर इसमाचा तेथे खून झालेला आहे. तर त्यावरून पोलीस स्टेशन अल्लीपूर येथे कलम 302 आणि पुरावा नष्ट करणे असं 201 नुसार हदवीनुसार गुन्हा नोंद करण्यात आलेला होता आणि गुन्हा नोंद करून सदरचा गुन्हा आम्ही तपासात घेतला. गुन्हा गंभीर असल्याने माननीय पोलीस अधीक्षक श्री प्रशांत होळकर सरांनी काही मार्गदर्शन केलं त्यामध्ये आणि आमच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या काही तपासाच्या टीम तयार करून तपासकामी नेमण्यात आलेल्या होत्या. त्यावरून असं माहिती झालं की पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील शास्त्री वार्डमध्ये राहणारा फुलझेले नावाचा इसम 27 तारखेपासून घरी पोहोचलेला नाही, तो मिसिंग आहे. त्यावरून तपास करताना असे निष्पन्न झाले की त्यासोबत आणखी त्याचे दोन साथीदार होते आणि तेव्हापासून ते दोन साथीदार पण तिथून मिसिंग झालेले आहे. त्यावरून त्याचे दोन साथीदार जे आहेत त्यांची नावं निष्पन्न केलेली आहेत. त्यांचं नाव एकच आहे सुधीर उर्फ दिलीप जवादे आणि दुसऱ्याचं नाव आहे निखिल प्रभाकरराव ढोबळे. यांना रात्री ताब्यात घेतल्यानंतर त्यांना विचारपूस केली आणि विचारपूस करत असताना त्यांनी सदरचा जो मृतक आहे याचा खून केल्याची त्यांनी कबुली दिलेली आहे. सदरचा खून हा जी सुधीर याची जी पत्नी आहे तिच्यासोबत मृतक हा अनैतिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीत होता. त्यावरून चिडून जाऊन यांनी त्याच्या मित्राच्या मदतीने त्याला सोनेगाव शिवारा इथे आणून टाला टोले अगदी त्याचा दगडाने ठेसून खून केलेला आहे आणि तिथून ते पळून गेले.